नमस्कार, मी प्राध्यापक सुनील लाड, स्वामी रामानंद भारती ज्युनियर कॉलेज तासगाव. आपण मागील लेक्चरमध्ये भारत आणि युरोपीय वसाहतवाद या घटकाची माहिती पाहिलेली होती. युरोपीय सत्ताधीशांनी भारतामध्ये वसाहतवाद कसा निर्माण केला आणि त्याचा विस्तार भारतामध्ये कशा प्रकारे झाला याची सविस्तर माहिती आपण मागील पाठात समजून घेतली होती. आजच्या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 12वीच्या इतिहास विषयामधील चौथे प्रकरण अभ्यासणार आहोत. या प्रकरणात आपण पोर्तुगीज आणि मराठे यांचे संबंध कसे होते आणि पोर्तुगीजांशी मराठ्यांनी कशाप्रकारे लढा दिला हे आपण आज अभ्यासणार आहोत. भारतीय सत्ताधीशांपैकी एकमेव मराठ्यांची सत्ता अशी होती की ज्यांनी परकीय सत्ताधीशांचा पराभव केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय सत्ताधीशांचे हेतू ओळखले होते. त्यांचे सर्व छुपे हेतू त्यांनी ओळखून दूरदृष्टी ठेवून या परकीय सत्ताधीशांशी कसं धोरण राबवलं पाहिजे हे त्यांनी शिवाजी महाराजांनी ओळखलं होतं आणि त्या पद्धतीनं त्यांनी स्वतःच्या सैन्याची उभारणी केली होती. ज्या प्रकारे त्यांनी जलदुर्ग बांधले, नौदलाची उभारणी केली, ही सर्व तजवीज त्यांनी या परकीय सत्ताधीशांना टक्कर देण्याच्या उद्देशानंच केलेली होती. शिवाजी महाराजांनी इंग्रजांशी सुद्धा त्यांची धोरणं ओळखून इंग्रजांच्या मिठाचा व्यापार या मिठावर त्यांनी जकात आकारली होती, जेणेकरून इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडीत निघावा असं धोरण शिवाजी महाराजांनी ठेवलेलं होतं. शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराजांनी सुद्धा पोर्तुगीजांच्या विरोधात तीव्र संघर्ष केला. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजप्पा यांनी देखील वसई येथे पोर्तुगीजांचा पराभव केला होता. अशा प्रकारे पोर्तुगीजांशी तीव्र संघर्ष करून त्यांना निस्तराभूत करण्याचं धोरण मराठी सत्ताधीशांनी राबवलेलं होतं. आपण सर्वांनी हे जाणून घेणं गरजेचं आहे की भारतीय सत्ताधीशांपैकी एकमेव मराठी सत्ताधीश असे होते की ज्यांनी या परकीयांना तीव्र संघर्ष करून त्यांचा पराभव केलेला आहे. भारतामध्ये परकीय सत्ताधीश जे आले होते ते कोणकोण होते ते पहा. आपण मागील पाठामध्ये याचा अभ्यास केलेला आहे, सविस्तर पाहिलेला आहे, तरीसुद्धा एक जस्ट ओव्हरलुकिंग आपण यांचं पाहू. पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि इंग्रज परकीय सत्ताधीशांपैकी भारतामध्ये आलेले पहिले सत्ताधीश म्हणजे पोर्तुगीज होत. या परकीय सत्ताधीशांनी हळूहळू भारतामध्ये आपल्या वसाहती निर्माण केल्या, त्यांचा विस्तार केला. सुरुवातीला व्यापार करण्याच्या हेतूनं आलेले हे सत्ताधीश युरोपीय सत्ताधीश बघा तराजू घेऊन आले आणि सत्ताधीश बनले, व्यापारासाठी आले आणि सत्ताधीश बनले अशी म्हण आपण सर्वजण ऐकतोच. तराजू, तलवार आणि तख्त हा त्यांचा प्रवास म्हणजे व्यापाराच्या हेतूनं आलेले तलवार हे त्यांच्या संघर्षाचं प्रतीक आहे. त्यांनी भारतामध्ये भारतीय सत्ताधीशांशी लढाया केल्या, संघर्ष केलेला आहे आणि त्याच्या जोरावर त्यांनी भारतामध्ये तख्त मिळवलं आहे, म्हणजे ते भारताचे सत्ताधीश बनलेले आहेत. भारतीय सत्तांना पराभूत करून त्यांनी भारतावर आपला कब्जा मिळवलेला आहे. म्हणजे तराजू, तलवार आणि तख्त अशा पद्धतीचा या परकीय सत्ताधीशांचा, या युरोपीय सत्ताधीशांचा भारतामधील प्रवास होता. आपल्या स्वाध्यायामध्ये विचारलेला प्रश्न आहे, सर्वांनी काळजीपूर्वक हा प्रश्न सोडवायचा आहे, भारतात सर्वप्रथम आलेले युरोपीय कोण. वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये हा प्रश्न आहे, तर उत्तर आपण सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे, पोर्तुगीज. फिरंग म्हणजे काय, तर पोर्तुगीजांनी तयार केलेली तलवार. आता फिरंगी शब्द आपण आजपर्यंत बऱ्याच ठिकाणी ऐकलेला आहे, पाठ्यपुस्तकामध्ये ऐकलेलं आहे, त्याचबरोबर सिनेमांमध्ये तर तो शब्द आपल्या कानावर भरपूर वेळा पडलेला आहे. बऱ्याच मालिकांमधून आपण फिरंगी शब्द ऐकतो, परंतु तो शब्द आपण
जास्त करून ब्रिटिशांच्या बाबतीत ऐकलेलं आहे, परंतु त्या शब्दाची मूळ व्युत्पत्ती कुठून झालेली आहे ते जाणून घ्या. फिरंगी म्हणजे कोण? तर पोर्तुगीज लोक. या ठिकाणी बघा, फिरंगी म्हणजे पोर्तुगीज लोक. फिरंग या शब्दाचा अर्थ काय आहे? तर पोर्तुगीजांनी तयार केलेली तलवार, त्याला फिरंग म्हणलेला आहे. फिरंगी म्हणजे पोर्तुगीज लोक, आणि फिरंगार म्हणजे पोर्तुगीजांच्या ताब्यातील प्रदेश. कालांतरानं काय झालं की सर्वच युरोपीय लोकांचा उल्लेख फिरंगी असा केला जाऊ लागला. फिरंगी नंतर नंतर आपण ब्रिटिशांना जे फिरंगी म्हणू लागलो हे कालांतरानं, पण मूळची सुरुवात पोर्तुगीजांपासून झालेली आहे. फिरंगी म्हणजे पोर्तुगीज लोक, हे सर्वांनी लिहून घेणं गरजेचं आहे. वस्तुनिष्ठ प्रश्नासाठी यामध्ये जोड्या लावा किंवा रिकाम्या जागा भरा, या ठिकाणी असे प्रश्न विचारले जाऊ शकतात, लिहून घेऊ शकताय. व्हिडिओ पॉज करून ज्या नोट्स आहेत त्या तुम्ही लिहून घेत चला. तुमच्या नोटबुकमध्ये त्या सर्व नोट्स असणं गरजेच्या आहेत. पुढं बघा, आता शिवाजी महाराजांनी युरोपीय सत्ताधीशांचे छुपी धोरणं, छुपे हेतू ओळखलेले होते, आणि तत्कालीन शिवाजी महाराजांची जी आज्ञापत्र होती त्या आज्ञापत्रांमध्ये त्यांनी त्यांच्या सैन्याला, त्यांच्या कारभाऱ्यांना कशा प्रकारच्या सूचना दिल्या होत्या हे बऱ्याच आज्ञापत्रांमधून आपणास ते कळालेलं आहे. ऐतिहासिक दस्तऐवजांचा अभ्यास केला तर शिवाजी महाराजांच्या धोरणांविषयी आपल्या सर्वांना माहिती मिळतेच. त्यापैकीच हे एक आज्ञापत्र आपल्या इयत्ता 12वीच्या इतिहासच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं आहे. ते आज्ञापत्र कसं होतं हे आपण जाणून घेऊया, कारण सविस्तर उत्तरे लिहा अशा दीर्घोत्तरी प्रश्नांमध्ये या आज्ञापत्रांवर, आज्ञापत्राशी संबंधित प्रश्न विचारले जाऊ शकतात. तुमच्या एक प्रकरण 4थ्या स्वाध्यायामध्ये सुद्धा यावर दीर्घोत्तरी प्रश्न विचारलेला आहे की शिवाजी महाराजांचं परकीय सत्ताधीशांच्या बाबतीत धोरण काय होतं हे आज्ञापत्राच्या आधारे स्पष्ट करा. हे प्रश्न किती मार्काचा विचार आहे त्या अनुषंगानं तुम्ही याचं मुद्देसूर उत्तर लिहिणं गरजेचं आहे. तर हे आज्ञापत्र काय होतं आपण जाणून घेऊ. पहा, छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी या आज्ञापत्रातून आपल्याला दिसून येईल. सावकारांमध्ये पोर्तुगीज, इंग्रज, डच आणि डॅनिश लोक आहेत. हे व्यापारी नेहमीच्या सावकारांसारखे नाहीत. हे लोक आपल्या देशातील राज्यकर्त्यांच्या मदतीने आपल्या भागात येतात. परदेशातील राज्यकर्त्यांना आपल्या देशात जागेचा मोह आहेच, येथील प्रदेशांवर त्यांना राज्य करण्याची इच्छा आहे. पुढे बघा, आपण हे आज्ञापत्र कंटिन्यू करतोय. युरोपीय व्यापारी सगळीकडे जात आहेत, आपला जम बसवत आहेत. युरोपीय व्यापारी हट्टी लोक आहेत. बघा, त्यांनी युरोपीय व्यापाऱ्यांना ओळखलेलं आहे. हे व्यापारी हट्टी आहेत, हाती घेतलेली जागा ते सोडणार नाहीत. प्रसंगी मृत्यू पत्करतील, परंतु जागा सोडणार नाहीत. त्यांचे आणि आपले संबंध कामापुरतेच असू द्यावेत. त्यांना जलदुर्गाजवळ अजिबात जागा देऊ नका. वखारीसाठी जागा देणे अपरिहार्य झाले, म्हणजे काही कारणानं त्यांना वखारीसाठी जागा द्यावीच लागली तर त्यांना खाडीच्या तोंडाशी किंवा समुद्रकिनारी जागा देऊ नका. शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आपल्या सर्वांच्या लक्षात येईल की समुद्रकिनारी जर त्यांना जागा दिल्या तर काय परिणाम होतील शिवाजी महाराजांनी ओळखलेलं होतं. जोपर्यंत हे लोक आपल्या मर्यादेत वागत आहेत तोपर्यंत त्यांची काळजी नाही, परंतु वेळ येताच हे लोक आरमार, तोफा, दारुगोळा यांच्याद्वारे आपली ताकद दाखवून देतात. आरमाराच्या मदतीने हे लोक बंदरांच्या परिसरात नवीन जलदुर्ग निर्माण करतात. यासाठी त्यांना जागा न देणे, त्यांना म्हणजे युरोपीय व्यापाऱ्यांना, दिल्यास समुद्रकिनाऱ्यापासून लांब आणि गावाच्या जवळ द्यावी, ज्यायोगे गावात या लोकांच्या वखारीचा त्रास होणार नाही. त्यांना पक्क्या इमारती बांधू देऊ नका. अशा प्रकारे ते राहिले तर बरे, नाहीतर त्यांचा उपयोग काय? म्हणजे त्यांना कोणत्या अंतरावर ठेवायचं, कशा पद्धतीनं या युरोपीय व्यापाऱ्यांना वागणूक द्यायची याची व्यवस्थित कल्पना त्यांनी आपल्या कारभाऱ्यांना
दिलेले आहेत. पहा, आज्ञापत्र अजूनही कंटिन्यू करतोय आपण. आपण त्यांच्या मार्गात आडवे येऊ नये, त्यांना आपल्या मार्गात आडवे येऊ देऊ नये. शत्रू मुलखात स्वारी केल्यास, तेथे परकीय व्यापारी सापडल्यास त्यांच्याकडून दंड वसूल करावा. दंड घेतल्यावर त्यांना त्यांच्या स्थळी पाठवून द्यावे. शत्रूशी वागण्याची पद्धती या लोकांबरोबर वापरणे योग्य नाही. शिवाजी महाराजांचं युरोपीय व्यापाऱ्यांविषयीचं धोरण या आज्ञापत्रातून आपल्या लक्षात येईल. या ठिकाणी हे आज्ञापत्र संपतंय. 4 ते 5 स्लाइड्सच्या रूपात आपण हे आज्ञापत्र पाहिलेले आहे. पुन्हा एकदा तुम्ही याची ओव्हरलुक करून घ्या. हे आज्ञापत्र लिहून घेऊ शकताय, कारण याच्या आधारेच तुम्हाला शिवाजी महाराजांचं युरोपीय व्यापाऱ्यांविषयीचं धोरण काय होतं या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. व्हिडिओ पॉज करत चला, म्हणजे आज्ञापत्र तुम्हाला लिहिता येईल. त्यानंतर आपण पोर्तुगीजांनी भारतामध्ये त्यांच्या सत्तेचा विस्तार कसा करत गेले हे अभ्यासूया. पोर्तुगीजांनी भारतामध्ये जसजसं त्यांच्या आरमारी सामर्थ्याच्या जोरावर आपली सत्ता विस्तारित गेलेल्या आहेत, त्याच्या आधारानं त्यानं जलदुर्ग बांधण्यास सुरुवात केली. वेगळ्या ठिकाणी बुरुजयुक्त किल्ले बांधलेले आहेत. पोर्तुगीजांचे बुरुजयुक्त किल्ले कोणते होते ते जाणून घ्या. दीव, दमन, संजान, वसई, करंजा, उरण आणि चौल या ठिकाणी पोर्तुगीजांचे बुरुजयुक्त किल्ले आहेत. हे वहीत लिहून घ्या. बार्देश प्रदेश या किल्ल्यांमुळे सुरक्षित होता. तर बार्देश प्रदेश म्हणजे नेमका कोणता प्रदेश? तर गोव्याच्या उत्तरेचा भाग. बार्देश प्रदेश हा गोव्याच्या उत्तरेला होता. वस्तुनिष्ठ प्रश्नासाठी हे मुद्दे महत्वाचे आहेत, लिहून घ्या. त्यानंतर तुमच्या स्वाध्यायामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे की पोर्तुगीजांचा दारुगोळा कोठे होता? तर पनवेल हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. पोर्तुगीजांचा सगळा दारुगोळा पनवेल या ठिकाणी होता. शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी ताब्यात घेतल्यामुळे त्यांचा पोर्तुगीजांशी संपर्क आलेला आहे. पोर्तुगीजांशी संपर्क आला शिवाजी महाराजांचा. कल्याण भिवंडी ज्या वेळेला शिवाजी महाराज ताब्यात घेतली त्यानंतर पोर्तुगीजांशी संपर्क संघर्ष सुरुवात झालेला आहे. पोर्तुगीज सुरुवातीला मराठ्यांना तंत्रज्ञानाची मदत करत होते. पोर्तुगीजांचे आणि मराठ्यांचे संबंध हे लवचिक होते. काही ठिकाणी पोर्तुगीजांनी मराठ्यांना मदत केली आहे सुरुवातीच्या काळामध्ये. काही ठिकाणी पोर्तुगीजांचा आणि मराठ्यांचा सत्ता संघर्षही झालेला आहे. हे अशा प्रकारचे लवचिक धोरण हे सुरुवातीच्या काळामध्ये पोर्तुगीज आणि मराठे यांच्यामध्ये होतं. शिवाजी महाराजांच्या परवानगीने पोर्तुगीजांनी दाभोळ येथे वखार उघडली. मी जे महत्त्वाचे काही प्रश्न आहेत ते तुमच्यासमोर मांडलेले आहेत आणि त्यांना वेगळं कलर, वेगळ्या कलरमध्ये ते तुमच्यासमोर प्रेझेंट करतो, जेणेकरून वस्तुनिष्ठ प्रश्नासाठी हे जर प्रश्न विचारले गेले तर तुम्हाला त्याची उत्तरं सहजपणे देता यावीत. लिहून घेऊ शकता तुम्ही ह्यावेळी. शिवाजी महाराजांच्या परवानगीने पोर्तुगीजांनी टिंबटिंब येथे वखार उघडली. उत्तर आहे दाभोळ. रायगडावर शिवाजी महाराजांना भेटायला आलेला पोर्तुगीजांचा वकील हा देखील स्वाध्यायामध्ये विचारलेला प्रश्न आहे तुम्हाला. पोर्तुगीजांच्या वकिलाचं नाव आहे गोन्सालो मार्तीस. आता हे शब्द आपल्याला थोडेसे अवघड वाटतायत वाचण्यासाठी, बोलण्यासाठी, कारण पोर्तुगीज शब्द आहेत, पोर्तुगीज नावे आहेत. युरोपीय लोकांची नावं अशाच प्रकारची होती, त्यामुळं आपणही तशाच पद्धतीत ती नावं लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर रामनगर राज्याच्या चौथाईच्या प्रश्नावरून, चौथाई म्हणजे काय? चौथाई हा एक मराठ्यांनी इतर लोकांच्याकडून वसूल करायचा कर आहे. चौथाई म्हणजे काय दिलेला आहे पहा. एखाद्या राज्याच्या रक्षणासाठी आकारलेला कर किंवा एकूण उत्पन्नाच्या 1/4 कर म्हणजे चौथाई. 4 भागातील 1 भाग म्हणजे 1/4 हिस्सा. तर या रामनगर राज्याच्या चौथाईच्या प्रश्नावरून मराठी सत्ता आणि पोर्तुगीज यांच्यात संघर्ष कायमच राहिलेला आहे. आता चौथाई म्हणजे काय हा एक महत्त्वाचा प्रश्न तुम्ही
लिहून घ्या वहीमध्ये तुमच्या चौथाईचा अर्थ काय होतो, व्याख्या लिहा या प्रश्नासाठी, किंवा वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये एका वाक्यात उत्तर लिहा, यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. चौथाई म्हणजे मराठ्यांनी एखाद्या राज्याच्या रक्षणासाठी आकारलेला कर किंवा एकूण उत्पन्नाच्या एक चतुर्थांश कर म्हणजे चौथाई. काही विद्यार्थ्यांचे कमेंट्स येत होत्या, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट्समधून लक्षात आलं की विद्यार्थ्यांना स्वाध्यायाशी रिलेटेड सुद्धा लेक्चर अपेक्षित होतं, म्हणजे स्वाध्यायातील काही प्रश्न त्यांना इन्क्लूड करणं गरजेचं होतं. त्यामध्ये त्या अनुषंगानं आपण काही प्रश्न यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. फोंड्याच्या वेढ्यात मराठ्यांनी पोर्तुगीजांना पराभूत केले. आता फोंड्याचा वेढा कधी होता हे जाणून घ्या. गोव्याच्या पोर्तुगीजांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या विरुद्ध मुघल बादशाह औरंगजेब याच्याशी हातमिळवणी केली होती, त्यामुळे मराठ्यांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचे ठरवले. छत्रपतींनी पोर्तुगीजांच्या रेवदंडा बंदरावर हल्ला केला. प्रत्युत्तर म्हणून पोर्तुगीजांनी गोव्याच्या सीमेवरील मराठ्यांच्या फोंडा किल्ल्यास वेढा घातला. मराठ्यांनी वेढा मोडून काढला आणि गोव्यावर चढाई केली. या गोव्यावरील चढाईच्या वेळी मराठ्यांच्या पायदळाचे प्रमुख एसाजी कंक होते. या एसाजी कंकांनी पराक्रमाची शर्त केलेली आहे. पोर्तुगीजांचा गव्हर्नर याला जखमी केलं आहे, गोव्याचा गव्हर्नर होता तो, त्याला जखमी केलं. पोर्तुगीजांचा पाठला केला संभाजी महाराजांनी. मोठी जीत, मोठा विजय मराठ्यांना त्यावेळेला मिळत होता, हातातोंडा शारला होता. एवढ्यात संभाजी महाराजांना एक बातमी कळाली की मुघल बादशहानं दक्षिण कोकणावर आक्रमण केलेलं आहे. त्यावेळेला मात्र ते आक्रमण थोपवून धरण्यासाठी संभाजी महाराजांना गोव्याची जी लढाई होती ती मध्येच सोडून मुघलांच्या सैन्याला थोपवण्यासाठी ते निघून गेले, नाहीतर त्याच वेळेला गोवा संभाजी महाराजांच्या ताब्यात आला असता. पुढे छत्रपती शाहू महाराजांच्या काळातसुद्धा मराठा आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये सत्ता संघर्ष चालूच होता. थोरल्या बाजीराव पेशव्याच्याबद्दल चिमाजप्पा यांच्याकडं वसईची कामगिरी सोपवलेली होती, कारण वसईचा किल्ला जोपर्यंत ताब्यात येत नाही तोपर्यंत आजूबाजूच्या प्रदेशावर मराठ्यांची सत्ता प्रबळ होणार नाही हे जाणलेलं होतं. हा सत्ता संघर्ष जवळपास 2 वर्ष चालला. शेवटी चिमाजप्पांनी, जे थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू होते चिमाजप्पा, यांनी पोर्तुगीजांचा पराभव केला आणि वसईचा किल्ला आपल्या ताब्यात घेतलेला आहे. अखेर मराठ्यांनी पोर्तुगीजांना नमवलंच. तत्कालीन काही इतिहासकारांनी शिवाजी महाराजांच्या संदर्भात एक ग्रंथ लिहिला. शिवाजी महाराजांच्यावर ग्रंथ लिहिणारा पहिला युरोपीय लेखक म्हणून कास्मोदक वार्द त्याला ओळखलं जातं. तो पोर्तुगीज इतिहासकार होता. हा प्रश्न देखील तुम्हाला तुमच्या स्वाध्यायामध्ये विचारलेला आहे, कास्मोदक वार्द पोर्तुगीज इतिहासकार, त्यानं लिहिलेला ग्रंथ कोणता, वाईट बी सी लिब्री शिवेजी म्हणजेच लाईफ ऑफ सेलिब्रेटेड शिवाजी हा ग्रंथ लिहिला आहे कास्मोदक वार्द याने. छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर ग्रंथ लिहिणारा पहिला युरोपीय लेखक. वस्तुनिष्ठ प्रश्नासाठी हा महत्त्वाचा प्रश्न आहे. हा घटक तुम्हाला समजला असेलच अशी आशा करतो. या घटकावरची ऑनलाईन टेस्ट आमच्या www.connectivism.in या वेबसाईटवर तुम्हाला सोडवण्यासाठी मिळेल. तुम्ही ती टेस्ट नक्की सोडवा. या लेक्चरमध्ये आपण पोर्तुगीज आणि मराठे यांच्यामधील संबंध पाहिले. पुढील लेक्चरला आपण डच आणि मराठे यांचे संबंध जाणून घेऊया. धन्यवाद.